तुमचाही आज उपास असेल ना, आणि नेहमीप्रमाणे उपवासासाठी तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, फळं, बटाट्याचा चिवडा, वेफर्स अशा गोष्टी आणल्या असतीलच ना. पण कधी पारंपरिक पदार्थ म्हणजेच भगरीचा उपमा तुम्ही ट्राय केला आहे का? साबुदाण्याचा त्रास होतो तर मग पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा. पित्ताचा त्रास नाही, पचायलाही हलकं आणि वजनही कमी होतं. झटपट होणारा मऊ, लुसलुशीत व मोकळा भगरीचा उपमा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. पचायला हलकी असल्याने उपवासाच्या दिवशी भगर खाणं तब्येतीच्या दृष्टीने चांगलं असतं. आता आपण एका कढईत तूप तापत ठेवूया. बरेचदा आपण भगर आणि आमटी हे दोन्ही पदार्थ करतो, पण वेळेअभावी काही जणींना हे करणं शक्य नसतं. त्यामुळे असाच एक चवदार आणि खमंग लागणारा पदार्थ आज आपण करतो आहे, तो म्हणजे भगरीचा उपमा. आता आपलं तूप तापलं आहे, आपण त्यात जिरं आणि मिरची घालून घेऊया आणि बटाटाही घालून घेऊया. हा बटाटा छानपैकी तुपावरती परतून घेऊया. उपवासाच्या दिवशी सकाळचा नाश्ता किंवा रात्रीच्या वेळी काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा असेल तर हा भगरीचा उपमा एक उत्तम पदार्थ आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही वरीच्या तांदळाचा उपमा केलात तर उपवासाच्या दिवशी अन्य काही खायची गरजच भासणार नाही. आता आपला बटाटा छानपैकी परतून झालेला आहे, आपण झाकण ठेवून एक वाफ काढून बटाटा शिजवून घेऊया. आता आपला बटाटा छानपैकी शिजला आहे, आपण त्यावर वरी घालून परतून घेऊया. आता लक्षात घ्या, ही वरी परतताना सर्वात प्रथम ते आधी धुवून घ्यायचे, कारण ते वरीचे तांदूळ आहेत. आपण जसा रवा डायरेक्ट परततो तसा रवा परतायचा नाही आहे. हे वरीचे तांदूळ किंवा भगर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग ती ह्या बटाट्यावर घालून छानपैकी परतून घ्यायची. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा हाताला हलका लागेपर्यंत आपण हे वरीचे तांदूळ परतून घेणार आहोत. उपवासासाठी सगळ्यात प्रसिद्ध असणारा पदार्थ म्हणजेच समाके चावल, अर्थात वरी किंवा भगर. समाके चावल इज मॅजिक असं बरेचदा म्हटलं जातं. आता आपली वरी छान परतून झालेली आहे, आपण त्यावर दाण्याचं कूटही घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया. किंचितची साखरही घालूया चवीसाठी. आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणेही फोडणीत घालू शकता. साधारण अर्धा तास आपले शेंगदाणे भिजवून घ्यायचे आणि बटाट्यासोबत तेही फोडणीत घालून घेऊ शकता. ओलं खोबरंही घालून घेऊया आणि परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी परतून घेऊया. हे मिश्रण परतत असताना आपण ह्यासाठी लागणारं पाणी एकीकडे उकळवत ठेवूया. साधारण वरीच्या तिप्पट आपण पाणी घेणार आहोत, म्हणजे एक वाटी वरी असेल तर तीन वाट्या आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता आपली वरी छान भाजून झालेली आहे, आपण त्यात थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत. सगळं पाणी एकदम घालणार नाही आहोत, आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण छानपैकी ढवळून घेऊया आणि लक्षात ठेवा की पाणी ह्यात गरमच घालायचं, जेणेकरून आपला उपमा मऊ लुसलुशीत होईल आणि वरीची कचकच तोंडाला लागणार नाही. आता परत थोडंसं पाणी घालून घेऊया आणि झाकण ठेवून
एक वाफ काढून घेऊया. छान वाफ आलेली आहे. परत एकदा हे सगळं मिश्रण ढवळून घेऊया. बरेचदा असं होतं की भगरीचा लगदा होतो किंवा उपमा फडफडीत होतो, पण छान मऊ मोकळी टेस्टी भगर करायची असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. भगर आणि आमटी करायचा कंटाळा आला असेल तर मग मस्तपैकी भगरीचा उपमा खाण्यास खमंग आणि करायलाही सोपा. आता आपला हा उपमा तयार झालेला आहे. आपण त्यावर थोडंसं लिंबू घालून घेऊया आणि सर्व करताना ओलं खोबरंही घालूया. तर अशा प्रकारे आपला हा पोटभर पौष्टिक उपवासाचा फराळ तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे ह्या उपवासाला तुम्हीही वरी तांदळाचा मऊ लुसलुशीत उपमा करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, कारण वरी चिंता दूर करी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.